जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज भोपडी या भागामध्ये भव्य दिव्य जोरदार स्वागत होते आणि हे स्वागत करत असताना या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते विनोदभाऊ रणपिसे या ठिकाणी दरवर्षी वारकरी संप्रदायामध्ये आपला सहभाग देतात. आपण किती वर्षापासून या ठिकाणी वारकरी लोकांच्या संप्रदायामध्ये सहभागी आहात? गेले 10-15 वर्षापासून वारकरी संप्रदायात आम्ही सहभागी आहोत. जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या वारकरी संप्रदायात आनंद होतो. भक्तिमय वातावरणात पूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज हे सगळ्या महाराष्ट्राचं दुष्काळग्रस्त भागातलं खऱ्या अर्थाने दुष्काळग्रस्त मुक्त होऊ दे, भ्रष्टाचार मुक्त भारत होऊ दे, भ्रष्टाचार मुक्त हा महाराष्ट्र होऊ दे. खऱ्या अर्थाने भीतीचं वातावरणात सगळेजण इथं जगत आहे. मी माऊलीचरणी एवढी प्रार्थना करतो की सर्व नागरिकांचं आरोग्य उत्तम राहो आणि खऱ्या अर्थाने माऊलीचा हा वारकरी सांप्रदायिक सोहळा साजरा करत असताना खरं तर आनंद होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पाणी, राजगिरीचे लाडू वाटप, बिस्किट वाटप, विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ वाटप करण्याचा कार्यक्रम गोदाई सोशल फाउंडेशन, तसेच आमचे शिवाजीनगरचे अध्यक्ष दत्तापप्पू भैरट, मी सरचिटणीस विनोदादासाहेब रणपिसे काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने गेली 10-15 वर्ष आम्ही वारकरी संप्रदायात सहभागी असतो आणि आनंदात असतो. हे होते विनोद दादासाहेब रणपिसे. आपल्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन या ठिकाणी वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं व्रत हाती त्यांनी घेतलेलं आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा.